नक्की विटॅमिन सी सिरम म्हणजे काय त्याची एवढी का हवा झाली आहे आणि ते कसं लावायचं असतं तुम्ही कोणतं नक्की विकत घ्यावं मला कोणते नक्की प्रॉडक्ट्स आवडलेले आहेत व्हिटॅमिन सीचे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्किनक डीआयवाय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात दा विसरू दा नका आणि ऑफकोर्स बेल आयकॉन म्हणजे ती घंटा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी शुक्रवारीच नाही तर आठवड्यात कधी कधी व्हिडिओ अपलोड केला ते नंबर वन विटॅमिन सी अचानकच एवढं फेमस का झालं आहे <laughs> सगळीकडे इतकी हवा झाली आहे म्हणजे खरं तर मी याच्यावरचा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी वगैरे करणं अपेक्षित होतं इतक्या आधीपासून ते फेमस झालेलं आहे आणि मी पण त्याच्याही आधीपासून विटॅमिन सी वापरते आता अचानक अगदी कधी नव्हे ते मॉश्चरायझरसुद्धा लावायला विसरणाऱ्या पोरी किंवा सनस्क्रीनसुद्धा लावायला विसरणारे आपण चक्क आपण सगळेच जण कुठचं विटॅमिन सी विकत घ्यावं नायकावरून मागवावं ॲमेझॉन की बाजारात जाऊन घ्यावं हा काय प्रकार आहे बरं किती लहान वयात सुरू करावं लावायला अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायला लागलेलो ला हो, आहोत कारण ते एवढं फेमस झालेलं आहे मग नक्की काय करतं विटॅमिन सी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाण्यातून वेगवेगळे मल्टीविटॅमिन्स आणि ऑफकोर्स विटॅमिन सी सुद्धा आपल्याला मिळू शकतं संत्री मोसंबी पण अशा पद्धतीनं पोटातून की बाबा आता मी रोज मोसंबी खाणार आणि तशा पद्धतीनं मी विटॅमिन सी जनरेट करणार असं जर तुम्ही ठरवलं तर किमान दिवसाला दोन डझन तरी मोसंबी तुम्हाला खायला हवीत आणि ज्यानं पोट बिघडेल पण तरी त्वचेपर्यंत तितकं ऍब्झॉर्वेशन होईलच असं नाही कारण सध्याची फळं म्हणजे सुद्धा एक वेगळा विषय तो होईल मग विटॅमिन सी बाहेर बाहेरून ज्याला टॉपिकल असं म्हणतात म्हणजे बाहेरून त्वचेच्या वरती लावणं तर ते का गरजेचं आहे आणि ते अचानक इतकं का फेमस झालं तर तीन कारण दुर्दैवानं भारतामध्ये विटॅमिन सी फेमस होण्याचं एक अतिशय दुःखद कारण आहे ते म्हणजे विटॅमिन सी तुम्हाला थोडीशी ब्राइटनिंग स्किन देतं म्हणजेच काय तर तुम्हाला अचानक कित्येक शेड जाहिराती दाखवतात तसं पांढरं वगैरे करत नाही गोरं करत नाही पण जर तुमचा टॅन असेल तर तो जाऊन मिलॅनिन कंट्रोल ते करतं आणि ऑफकोर्स थोडासा ब्राईटनिंग इफेक्ट देतं म्हणजे जो तुमचा मूळ रंग आहे त्याच्यातला जो उजळ जो शेड आहे ती तुमची परत एकदा आणतं दुसरा मोठा विटॅमिन सीचा आणि फायदा जो बघितला जात नाही पण खरं तर त्यासाठी ते परदेशामध्ये फेमस झालं ते म्हणजे ते खूप छान अँटी एजिंगवरचं सोल्युशन आहे म्हणजेच काय तर तुमचं जे आपल्या स्किनमध्ये जे प्रोटीन असतं कोलॅजन असतं ते बूस्ट करायला विटॅमिन सी मोठं काम करतं जसं विटॅमिन ए म्हणजेच रेटिनॉल करतं अगदी त्याच पद्धतीनं सौम्य प्रकारामध्ये पण विटॅमिन सी हे मदत करतं तिसरी गोष्ट मोठं विटॅमिन सी करतं की ज्याच्यामुळे ते जास्त प्रसिद्ध de que va लोकांच्या आवडीचं झालं ते म्हणजे ते फ्री रॅडिकल्स म्हणजे अँटीऑक्सिडंट्स खूप छान त्याच्यामध्ये आहेत आणि ते फ्री रॅडिकल्सना रिड्यूस करण्यासाठी मदत करते म्हणजे जर कोणी स्मोकिंग करत असेल किंवा रोजच्या आयुष्यामध्ये सूर्यकिरणांपासून जे 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 पोल्युशनपासून फ्री रॅडिकल्स असतात ज्यांना जो ड्रायनेस डलनेस येतो आणि सुकल्यासारखं होतं जसं पान आधी ड्राय होतं आणि म्हणून ते काळवंटं त्या पद्धतीनं उलटी प्रक्रिया विटॅमिन सी करतं म्हणजे त्याला डलच पडू देत नाही आणि म्हणूनच तो अप्रतिम ग्लो यायला सुरुवात होते नंबर दोन आता हे विटॅमिन सी लावायचं कधी असतं आणि कसं लावायचं असतं तर विटॅमिन सी हे खरं तर पाच ते सात तास टिकतं ता अंदाजे साधारण त्याच्यामुळेच सगळे डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर्स वगैरे दिवसातून तीनदा अप्लाय करायला सांगतात ऑफकोर्स तीनदा आपल्याला अप्लाय करता येत नाही त्याच्यात आपण जर आवरून बाहेर वगैरे मेकअप केलं असेल तर त्याच्यावरती पुन्हा कसं लावणार असा पुन्हा एकदा प्रश्न पडतो म्हणूनच तुम्ही साधारण ॲटलीस्ट दिवसातून एकदा तरी विटॅमिन सी अप्लाय करायला हवं आता दुसरा मुद्दा म्हणजे याच्यातलाच की विटॅमिन सी लावायचं कसं चेहरा धुतल्यानंतर फेसवॉशनं क्लिन्झरनं त्यानंतर डायरेक्ट तुम्ही पातळ जर सिरम असेल किंवा ऑइल बेस्ड जरी असलं क्रीम बेस्ड जरी असलं तरी आधी विटॅमिन सी लावायचं मग त्याच्यावरती तुमचं मॉश्चरायझर लावायचं आणि मग सगळ्यात शेवटी नेहमी जे स्किन रुटीन असतं ते सनस्क्रीननं संपवायचं असतं नंबर तीन आता विटॅमिन सीचा रिझल्ट मिळायला किती वेळ लागतो किंवा किती काळ ते वापरायला हवं त्याचं उत्तर आहे किमान एक ते दोन महिन्यानंतर खरा रिझल्ट विटॅमिन सीचा दिसायला लागतो ते पण जर तुम्ही रेग्युलरली एव्हरी डे वापरत असाल तरच आता यंगस्टर्समध्ये त्याचा परिणाम जास्त चांगला आणि लवकर रिझल्ट दिसताना जाणवलेलं आहे त्याचं कारण असं यंगस्टर्समध्ये स्किन डॅमेज थोडीशी कमी झालेली असते थोडंसं तुमचं वय जास्त असेल मच्योर स्किन असेल म्हणजे फॉर्टी फॉर्टी फायवच्या प्लस तुम्ही जर असाल जास्त स्किन डॅमेज असेल तर मात्र रिझल्ट हळूहळू दिसायला सुरुवात होते स्पेशली वांग वगैरे जर असेल तर मात्र व्हिटॅमिन सी खूपच हळू काम करतं मी वांग कसा घालवावा याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे आता यातलाच एक तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर तुमचं डाएट खराब असेल आणि तुमचे लाईफस्टाईल खराब असेल तर मी जसं म्हटलं तसं विटॅमिन सी तुम्हाला आयुष्यात कधी ग्लो देऊ शकत नाही कारण खरा ग्लो हा पोटातून म्हणजे शरीरातून बाहेर येतं आणि शेवटी वरून त्वचेवरती किती प्रॉडक्ट्स लावणार आणि किती भारीतले प्रॉडक्ट्स लावणार याची मर्यादा येते नंबर चार आता विटॅमिन सीचे कोणते कोणते फायदेत बरं तर सगळ्यात महत्वाचा विटॅमिन सी जर तुम्ही लावायला लागलात ना तर तुमची त्वचा तुकतुकीत होणार याचाच अर्थ हायड्रेटेड राहणार म्हणजेच काय जे नंतरची जी, जी स्टेप आहे ना तुम्ही किती महागडं भारीतलं तुमच्या ऑइली ड्राय सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन स्किनला होणार आहे जरी मॉश्चरायझर विकत घेतलं तरी सुद्धा त्या मॉइश्चरायझरमधलं मॉइश्चर होल्ड करण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप मदत करतात दुसरा मोठा मुद्दा आहे की रिंकल्स त्याच्यामुळेच ऑफकोर्स हायड्रेशन म्हणजे जसं झाडामध्ये सुद्धा भरपूर जेवढं पाणी योग्य प्रमाणामध्ये पाणी घालाल तेवढं झाडाची पानं आणि झाड हे टवटवीत आणि हिरवगार राहतं अगदी त्याच पद्धतीनं तुमची त्वचा यंग दिसायला लागते रिंकल्स तुम्हाला हळूहळू रिड्यूस होताना दिसतील स्पेशली जर तुम्ही तीन महिने सलग जर वापरलं तर तीन महिन्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल जे काही फाईन लाईन्स असतात ना जे प्रीमचॉर येतात म्हणजे स्माईल लाफ लाईन्स असतात डोळ्यांच्या तिथे असतात त्याच्यानंतर मध्ये जे सुरू होते प्रश्न पडल्यानंतर किंवा वरती वरी लाईन्स ज्याला आपण म्हणतो तर त्या सगळ्या थोड्याशा रिड्यूस होताना तुम्हाला तीन महिन्यानंतर फरक जाणवेल जर तुम्ही प्रामाणिकपणे सिन्सिअरली व्हिटॅमिन सी लावलं तर चौथा खूप मोठा फायदा म्हणजे विटॅमिन सीनं टेक्शर प्रचंड इम्प्रूव्ह होतं प्रचंड इम्प्रूव्ह होतं किंवा तुमचं जर खडबडीत रखरखीत अशी जी त्वचा असेल म्हणजे कुठे कुठे ड्राय पॅच कुठे कुठे ऑइली पॅच कुठे कुठे खूपच पिंपल्स वगैरे येतात आणि दुसरीकडे इतकं ड्राय झालेलं असतं की त्याला आता नक्की मॉश्चरायझर लावू का पिंपलची क्रीम लावू का फेसवॉश वापरू काहीच कळत नाही अशा वेळेला तुमच्या स्किनचं टेक्शर स्पेशली म्हणजे त्याची पोत सुधारण्यासाठी विटॅमिन सी खूप मदत करतात नंबर पाच आता विटॅमिन सीमध्ये कोणते कोणते प्रकार येतात तर त्याचं पर्सेंटेज म्हणजे किती पोटंट आहे किती स्ट्रॉंग आहे किंवा किती माइल्ड आहे याच्यावरती अवलंबून आहे विटॅमिन सी हा जो घटक आहे ना तो मुळात प्रचंड अनस्टेबल आहे म्हणूनच तर तो तो ट्रान्सपरंट असतो पाण्यासारखा असतो त्याला स्वतःचा रंग नसतो पण जेव्हा तो पिवळा पडायला लागतो मी जसं म्हटलं तसं की अतिशय अनस्टेबल आहे अस्थिर घटक आहे तो था था। था। तो खूप लवकर अस्थिर होतो आणि खूप लवकर पिवळा पडतो आणि मग ऑफकोर्स त्याचा यूज होत नाही त्याचं डिग्री ऑफ रिझल्ट खूपच कमी हो व्हायला लागतं म्हणून पिवळं पडायच्या आत पटापट -पत वापरावा लागतो आणि म्हणूनच माझा फारसा घरगुती सी जे घरात बनवलं जातं डिस्टिल्ड वॉटर ग्लिसरीन आणतात पावडर आणतात आणि मग ते एकत्र करण्याचा प्रयत्न करतात तर ते खूप लवकर अनस्टेबल होतं आणि म्हणूनच बाजारातून विकत आणलेलं विटॅमिन सी जास्त तुम्हाला फायदेशीर पडू शकतं घरात बनवण्यापेक्षा दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं पर्सेंटेज असतं अगदी पाच टक्क्यापासून सुरू होतं ते वीस टक्क्यांपर्यंत फेमस आहे जे सगळे जे मिळतात बाजारामध्ये विटॅमिन सी ते चक्क चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत सुद्धा स्ट्रॉंग विटॅमिन सी मिळतं ज्याला सुरुवात करायची आहे त्यांना ऑफकोर्स कमी पर्सेंटेज म्हणजे पाच ते दहा टक्केनं सुरुवात करावी आणि नंतर हळूहळू त्याचा टॉलरन्स वाढवावा तर स्किन खूप इरिटेट होऊ शकते कडपाचा पच लवकर गोरं व्हायच्या नावाखाली विटॅमिन सी लावलं जातं असं माझ्या एका मैत्रिणीनं पण केलं आणि दुर्दैवानं इतकी स्किन चिडलेली म्हणजे इतकी इरिटेट झालेली की खूप काळ पोहायला जायला येत नव्हतं उन्हामध्ये बाहेर पडता येत नव्हतं स्कार बांधताना आगाग होत होती आणि ते इतके कामिंग कोरफड ॲलोवेरा इतकं 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 ऑफकोर्स डॉक्टर्स गाठावा लागला आणि आधी स्किनला काम डाऊन करावं लागलं आणि मग तिला पुन्हा एकदा सिरम्स वापर वापरता यायला लागले ला ला। नंबर सहा तर मग नक्की विटॅमिन सी कोणतं विकत घ्यावं बाजारामध्ये इतके प्रॉडक्ट्स आहेत ना मी आता प्रत्येक कुठचं चांगलं आणि कुठचं वाईट हे सांगत नाही बसू शकत आणि मला इन्स्टाग्रामवरती सुद्धा भरपूर मेसेजेस येत असतात मग मला असे इन्स्टाग्रामवर मेसेजेस येतात तेव्हा मला सांगाव असं वाटतं की मग कुठच्या कुठच्या गोष्टी तुम्ही बघायला हव्यात कुठचे तुम्हाला नायकावरती दिसलं ना प्र पटकन इन्ग्रेडियंटमध्ये जायचं काय ॲमेझॉनवरती ऑनलाईन किंवा मॉलमध्ये जरी तुम्ही विकत घ्यायला गेलात ना त्यांना पटकन विचारायचं की याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा स्वतः बॉक्सवरती वाचायला सुरुवात करायची नॉर्मली सगळ्यांना जे सूट होतं जे सगळ्या बहुतांश सगळ्या व्हिटॅमिन सी सिरम्समध्ये असतंच ते म्हणजे एस्कॉर्बिल पाल्मिटेट तर ते खूप इफेक्टिव्ह होतं पण जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल म्हणजे लवकर इरिटेशन होणं ॲलर्जीज येणं वगैरे वगैरे तर मात्र तुम्ही मॅग्नेशियम एस्कॉर्बिल फॉस्फेट ज्याच्यामध्ये आहे त्या इन्ग्रिडियंटपासून बनलेलं सिरम विकत घ्यावं तुम्ही मागे बघितलं तुम्हाला लगेच वाचता येईल की याच्यामध्ये काय काय आणि ते विकत घ्यायचं आता जर तुम्ही विटॅमिन ई e, आणि विटॅमिन सी असं जॉईंट कॉम्बिनेशन असलेलं विटॅमिन सी विकत घेतलं तर त्याचा आणि फायदा आहे विटॅमिन ई लवकर ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये त्यामुळे त्याच्याबरोबर सी ही लवकर शोषलं जातं आता हॅल्युरोनिक ॲसिडसुद्धा विटॅमिन सी बरोबर मस्त कॉम्बिनेशन केलेल्या बॉटल्स आणि प्रॉडक्ट्स आता अवेलेबल आहेत हॅलोरेनिक ॲसिड पाणी पकडून ठेवण्याचं काम करतं त्याच्यामुळे त्याचा पी एच बॅलेन्स स्किनचा खूप छान ठेवता येतो आणि म्हणून विटॅमिन सी पुन्हा एकदा होल्ड होतं खूप छान त्वचेमध्ये आणि लवकर आत जाऊन लवकर रिझल्ट दिसू शकतं विटॅमिन सी जे बॉटल घेताना मी म्हटलं तसं की ते अनस्टेबल असल्यामुळे ते लवकर ऑक्सिडाईज होतं पिवळं पडतं आणि म्हणून शक्यतो डार्क बॉटल्समध्ये विटॅमिन सी येतं आता तरी केल वगैरे सारख्या कंपन्यात इतकं चांगलं विटॅमिन सी सिरम आहे तरीसुद्धा त्या ट्रान्सफरंट बॉटलमध्ये अजूनही ते का पॅकेजिंग बदलत नाहीत मला कळत नाहीत इट्स अ व्हेरी गुड सिरम बाय द वे तर आणि माइल्ड आहे त्यामुळे तुम्हाला बिगिनर्ससाठी ते खूप छान आहे आता तीन बेस्टमध्ये वॉ विटॅमिन सी येतं एक म्हणजे वॉटर बेस्ड दुसरं म्हणजे ऑइल बेस्ड आणि तिसरं म्हणजे क्रीम बेस्ड तर वॉटर बेस्ड जे आहे ते ऑफकोर्स नॉर्मल टू ऑइली स्किनवाल्यांसाठी खूप छान दुसरं म्हणजे ऑइल बेस्ड वाय बी पी वगैरे सारखे खूप इंडियन ब्रँड्स आहेत ते ऑइल बेस्ड विटॅमिन सी बनवतात आणि ऑइल खूप छान ऑफकोर्स ॲब्झॉर्ब होतो ऑइल असलेलं विटॅमिन सी थोडं माइल्ड असतं त्यामुळे ते सेन्सिटिव्ह स्किनसाठी परफेक्ट आहे ड्राय स्किनसाठी ऑफकोर्स ऑइल नेहमीच चांगलं असतं तिसरी गोष्ट आहे क्रीम बेस्ड आता क्रीम बेस्ड मॉइचरायझर कुठे वापरायचं तर ज्यांना खूप जास्त मॉश्चरायझर किंवा क्रीम्स आवडत नाहीत आणि जे खूपच जास्त ड्राय एरियामध्ये राहतात त्यांच्यासाठी हे खूपच बेस्ट आहे आणि ऑफकोर्स क्रीम बेस्ड मॉइश्चर विटॅमिन सी हे माइल्ड असतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा ते ड्राय आणि सेन्सिटिव्ह या दोन्ही स्किनसाठी परफेक्ट आहे नंबर सात आता मी कुठचे कुठचे विटॅमिन सीचे प्रॉडक्ट्स रेकमेंड करेल तर आता आपण मुद्द्याकडे आलेला आहोत महत्त्वाचा आणि थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि याच्यानंतरचा अजून एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये मला खूप जास्त आवडलेले जे जास्त इफेक्टिव्ह आहे ते पण मी प्रॉडक्ट सांगणार आहे मेडिकल स्टोअरमध्ये बहुतांश तुम्हाला मिळतील कारण डर्मेटोलॉजिस्टनं वगैरे सांगितलेले हे बहुतांश माझे प्रॉडक्ट्स आहेत माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेलं विटॅमिन सी बाय द वे जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर याच्यासारखं कमाल सिरम नाही सेसिडर्माचं जे विटॅमिन सी आहे ना ते खूप छान आहे तर ते मी वापरलेलं ते पण मला आवडतं झीओ सी ब्राईट नावाचं एक विटॅमिन ते पण छान आहे फ्लावो सीचं आहे एफ एल सी सी स्केप नावाची क्रीम आहे ते पण खूप छान विटॅमिन सी आहे किलचं ऑफकोर्स मी मगाशी सांगितलं की पातळ आणि खूप छान आणि कमाल ग्लोई स्किन होते मेकअपच्या आधी परफेक्ट आहे रिविब्रा सी टेन नावाचं येतं फावो च्या कंपनीचं सी क्रीम पण येतं आता ह्याच्यातले बहुतांश मी म्हटलं तसं मेडिकल स्टोअरमध्ये जास्त मिळतील कारण ॲमेझॉनवरती थोडंसं तुम्हाला ओरिजिनल ऑथेंटिक प्रॉडक्ट मिळेलच असं नाही जर तुम्ही परदेशात असाल तर तिथे मात्र त्यांनी एक विटॅमिन सीचा फॉर्म्युला क्रॅक केलेला आहे त्यांना कळलेलं आहे आयुष्यामध्ये इतके खतरनाक विटॅमिन सीचे सिरम्स मिळतात यू वोंट बिलीव्ह एक अतिशय फेमस आणि भीषण महाग म्हणजे पंधरा ते अठरा हजारापर्यंत हे सिरमची एवढीशी बॉटल मिळते स्किन श्युटिकल्स सीई फेरुलिक ॲसिड सिरम नावाचा प्रकार आहे खतरनाक भारी बायदे व देर आर रिजल्ट्स लाईक एनिथिंग म्हणजे रात्रीचं लावल्यानंतर दिवसा सकाळी तुम्हाला इतकं टेक्स्चर आणि इतका स्किन टोन इम्प्रूव्ह झालेला वन नाईटमध्ये दिसतो <laughs> नंबर आठ आता कोणते कोणते प्रॉडक्ट्स आपल्या आप भारतामध्ये नायकावरती इझिली अवेलेबल आहेत आणि तुम्ही ते घेऊ शकता आणि मला ते आवडलेले आहेत जास्त तर ते म्हणजे ना मला सरप्रायझिंगली डॉटर अर्थचं विटॅमिन सीची ची पावडर येते ओके विटॅमिन सी पावडर फॉर्ममध्ये पण येतं लोक त्याला घाबरतात कारण ते खूप स्ट्रॉंग असतं आणि ते वापरताना खूप स्मार्टली वापरावं वा लागतं तर मी एकदा हे वापरून बघितलं आणि आय वॉज अमेज्ड विथ द इफेक्ट हे थोडं स्ट्रॉंग येतं मग तुम्ही बिगिनर असाल तर मी असं शक्यतो सांगेल की याच्यापेक्षा याच्या पुढचं जे मी सजेस्ट करणार आहे ते जास्त जास्त वापरा ते म्हणजे ना तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल कॉम्बिनेशन खूप छान आहे ॲलो आणि हॅलोरेनिक ॲसिड आहे त्याच्यामध्ये ते खूप इफेक्टिव्ह आहे थोडं स्ट्रॉंग आहे पावडर त्याला मिक्स्ड करावं लागतं दुसरं आहे डिटॉक्सीचं विटॅमिन सी सिरम ते पण मला खूप आवडलं दॅट वॉज अस व्हेरी सरप्रायझिंग डिटॉक्सीचं मेकअपच्या आधी लावल्यानंतर लावल्यानंतरकडनं अगदी पाण्यासारखं आहे आणि जेल फॉर्मसारखं आहे खूप छान आहे तर मला त्याचा जास्त इफेक्ट वाटला याच्यामध्ये ना विटॅमिन ई आहे त्याच्यामुळे जास्त चांगलं ऑब्झर्वेशन होते आहे आणि असं एक चिकट तेलकट छानसा एक लेअर तयार होते ज्याच्यावरती मेकअप केला नाही तो लवकर चांगला बसतो आहे तिसरं आहे फिक्स्ड डर्मा विटॅमिन सीचं पण सिरम एवढीशी बॉटल येते ते थोडंसं महाग आहे सगळे नायकावरती अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोजिक ॲसिड आणि लिक्रिश आहे आता हेचं दोनचं कॉम्बिनेशन आहे ना हे त्याला खूप स्ट्रॉंग करतं आणि पोटंट करतं विटॅमिन सीला सो त्याच्यामुळे जर तुम्हाला थोडंसं वांगाची वगैरे सुरुवात होत असेल ना तर हे विटॅमिन सी तुमच्यासाठी खूप मस्त आहे स्ट्रॉंग आहे कारण हे फिक्स्ड जर्माचं विटॅमिन सी आणि पुढचं आहे चौथं जे ऑइल बेस्ड आहे त्याच्यामुळे बिगिनरसाठी परफेक्ट आहे ज्युसी केमिस्टचं आहे ते जर तुम्हाला इरिटेटिंग खूप लवकर होत असेल सिरम्सनं वगैरे तर तुम्ही हे ट्राय करा हे तुम्हाला खूपच परफेक्ट सूट होईल आता पुढचं पुढचा एक मला मुद्दा सांगायचा आहे नंबर नऊ खूप लोक मला विचारतात की मग विटॅमिनशी आम्ही कोणत्या वयात सुरू करू तर मला असं सांगायचं विटॅमिनशी तसं खूप सेफ आहे म्हणजे रेटिनॉल आणि जे स्ट्रॉंगेस्ट नाईट क्री नाईट सिरम्स किंवा क्रीम्स असतात विटॅमिन ए वगैरे तर याच्यापेक्षा हे त्यातल्या त्यात माइल्डर व्हर्जन आहे जे बऱ्यापैकी अर्ली स्टार्ट करता येतं पण म्हणून कुठचंही सिरम फ्रँकली स्पीकिंग विषयीच्या आत सुरू करणं मला पटत नाही कारण तेव्हा स्किनची तेवढी गरजच नसते म्हणजे इट्स लाईक वेस्टिंग युअर मनी पैसे घालवताय तुम्ही तर तेव्हाची गरज वेगळी असते तेव्हा वेगळे स्किनचे इश्यूज असतात तेव्हा ॲक्ने प्रोन थोडीशी स्किन असते जास्त सिबम सिक्रेट होत असतं पिरियड्स खूप स्ट्रॉंग येत असतात वगैरे वगैरे तर अशा वेळेचं एक वेगळा मी व्हिडिओ करेन विशीच्या आतल्या लोकांनी कसं स्किन केअर त्यांचं रुटीन ठेवावं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीनं विटॅमिन बद्दलच्या सगळ्या गोष्टी आय होप मी सगळ्या शेअर केल्या असतील सगळ्या टिप्स आणि इन्फॉर्मेशन तर तरी तुम्हाला कुठची शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेलच तोपर्यंत फक्त स्किन केअरच नाही तर आता मेकअप प्रॉडक्ट्स फॅशन आणि जर तुम्हाला बाळ असेल तर बाळासाठी सुद्धा आणि तुम्ही सहलीच्या ट्रिपसाठी वगैरे प्लॅन करत असेल तर त्याचेसुद्धा वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 घेऊन मी येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इतरांबरोबर शेअर करा हात धुत्रा आय लव्ह यू